नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी विषय इतिहास प पाठ्यघटक क्रमांक एक इतिहासाची साधने या पाठ्यघटकामध्ये आपण भौतिक साधनांचा अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर लिखित साधनांचासुद्धा अभ्यास केलेला आहे आज आपण पुढील जो मुद्दा या ठिकाणी इतिहासाच्या साधनामधील असणारा खूप महत्त्वाचा एक मुद्दा त्या ठिकाणी आहे तो म्हणजे मौखिक साधन आता या मौखिक साधनामध्ये या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये या साधनांचा एक वैशिष्ट्यपूर्ण असणारा समावेश त्याच्यामध्ये केला गे गेलेला आहे या मौखिक साधनामध्ये काही प्रकार आहेत याचाच आधार घेऊन आपल्याला इतिहासाच्या साधनांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचता आलं आहे त्यांचा अभ्यास करता आला आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या मार्गातून वेगवेगळ्या घटनेतून त्या ठिकाणी मिळालेली माहिती ही इतिहासाच्या अभ्यासासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण ठरले गेलेले आहे बघा आता मौखिक साधनामध्ये लोकगीतं आहेत पोवाडे आहेत लोककथा आहे प्रसंग वर्णने आहेत मुलाखती आहेत कलापथके आहेत जलसे आहेत ओव्या आहेत आणि त्याचबरोबर स्फूर्ती गीतंसुद्धा आहेत आता तुम्हाला माहिती आहे की आपण जो शेवटींचा जो मुद्दा घेतला तो सुरुवातीला घेणार आहोत त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे या ठिकाणी स्फूर्ती गीते आहेत तुम्हाला माहिती आहे की स्फूर्ती गीतामुळं व्यक्तीच्या अंगामध्ये एक वेगळी प्रेरणा वेगळा आनंद त्याच्यातून मिळतो आणि व्यक्ती त्याच्या कामाला लागतो म्हणून या ठिकाणी स्फूर्ती गीतं हे एक इतिहासाच्या साधनांमध्ये एक महत्त्वाचा सा घटक त्या ठिकाणी मांडला जातो आणि हे मौखिक साधनामधला असणारा एक प्रकार त्याच्यामध्ये आपण त्याच्याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा चळवळीच्या काळामध्ये अनेक स्फूर्ती गीतांची रचना केली गेली त्यापैकी अनेक गीत आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तीगीतं स्वतंत्र सैनिकांना मुखोगत होते आणि या गीतामधून आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती आणि स्वातंत्र्य आंदोलन आंदोलनामागे प्रेरणा याविषयीची माहिती मिळत असते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्फूर्ती गीतामध्ये जी काही लिखित स्वरूपाची गीतं आहेत आज सुद्धा आज तदायत लिखित स्वरूपाची काही गीतं आहेत ते आज ऐकल्यानंतर आपल्या अंगावर शहारे येतात आणि या गीतांच्या माध्यमातून एक आपल्याला स्फूर्ती मिळते एक प्रेरणा मिळते अशा स्वरूपांची गीतं त्या ठिकाणी ही केले गेलेली आहेत ही एक मौखिक साधनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं साधन त्या ठिकाणी समजलं जातं आता त्याच्यानंतर दुसरा जो एक प्रकार आहे त्याच्यामध्ये आता दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये पोवाडे आहेत बघा पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयीची माहिती मिळते ब्रिटिश आमदानीत अठराशे सत्तावनच्या जो एक स्वातंत्र्याचा लढा झाला या लढ्यामध्ये विविध मार्गाने क्रांतिकारकांनी केलेले जे पराक्रम आहेत यावर आधारित पोवाडे रचले गेले आणि या पोवाड्याच्या माध्यमामधून लोकांमध्ये जी असणारी प्रेरणा आहे जी चैतन्य आहे हे, हे निर्माण करण्यासाठी या पोवाड्याचा उपयोग करत करत असेत आणि असेच स्वतंत्र लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाधानंसुद्धा पवाड्याच्या माध्यमातून केलेली जी एक शोषित वर्गातील जागृती होती याच्या संदर्भामध्ये सुद्धा पवाड्याच्या माध्यमातून माहिती मिळते त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनेवर आधारितसुद्धा पवाड्यांची रचना केली आणि म्हणून पवाडे त्या कालखंडामध्ये अतिशय लोकप्रिय स्वरूपामध्ये होते आणि म्हणून या पवाड्याच्या माध्यमातून या गीतांच्या माध्यमातून लोकांमध्ये होत असणारे जी काही बदल आहेत आणि ते ऐकल्यानंतर सर्व घटना त्या पवाड्याच्या माध्यमातून सांगितल्या जातात विषय केल्या जातात आणि याच्यामुळं ही एक सुद्धा इतिहासाच्या मौखिक साधनामध्ये या ठिकाणचा असणारा हा सुद्धा एक प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे असं समजल्या जातं